सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आज आपला हंपीतला सेकंड आहे आणि हा तिसरा एपिसोड असेल. कालच्या भागात आपण पाहिलं होतं की काही मंदिरं आपण एक्सप्लोअर केली होती. आजही आपण काही प्राचीन मंदिरांना भेट देणार आहोत आणि तिथला इतिहास जाणून घेणार आहोत. सोबतच तिथली स्टोरी काय आहे, स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे. आपण आज जाणार आहोत, सुरुवात करणार आहोत एक भव्य आणि प्राचीन मंदिरापासून, विरूपाक्ष मंदिरापासून. पण त्याआधी थोडस आधी ब्रेकफास्ट करूयात आणि मग आपला हंपीचा सेकंड डेला सुरुवात करूयात. हे एंटरन्स म्हणजेच नऊमजली गोपूर. गोपुराच्या डाव्या बाजूलाच भव्य अशी हिरे आणि चांदी यांची बाजारपेठ होती. युरोपियन लोक इथे येऊन व्यापार करत. आता आपण जे त्रिमुखी नंदी बघितला होता ते तिथं होतं. ही मूर्त मुख्य गाभाऱ्यापासून थोडीशी लांब ठेवली कारण मूर्त खंडित आहे. नंदीला मुख्य गाभाऱ्यापासून लांब ठेवलेले आहे. याच त्रिमुखी नंदीवरून आतमध्ये त्रिकाल अभिषेक सुद्धा होतो. अजून आतमध्ये येताच हा आहे दीपस्तंभ, पुढे हा आहे ध्वजस्तंभ. विरूपाक्ष हे हंपीमधील एकमेव असं मंदिर आहे जेथे मूर्तींची पूजा होते. बाकी सर्व मंदिरामध्ये मूर्ती या खंडित आहेत. आता या मूर्ती खंडित का आहेत याची माहिती येणाऱ्या एपिसोडमध्ये मिळेलच. ते मंदिर आहे, मंदिराला लागूनच असा तलाव आहे. थोडा विश्रांतीसाठी बसलो इथे, खूप थंड हवा सुटले मस्त वाटतंय. मंदिरामध्ये आज फार गर्दी आहे, आज संडे म्हणून कदाचित खूप जास्त गर्दी होती. आतल्या बाजूस काही शूट नाही करता आलं कारण कॅमेरा फोटो शूटिंग अलाउड नाही आहे. जो बाहेरचा मेन एंट्रन्सच्या इथला गोपूर आहे त्याची उलटी छबी आपल्याला आतमध्ये पाहायला मिळाली. ती उलटी छबी पडण्यामागे अजूनही बराच रिसर्च चालू आहे. आतापर्यंत काही रिसर्च लागलासुद्धा आहे. काही जण बोलतात की हे चमत्कार आहे, काही जण बोलतात टेक्नॉलॉजी आहे, तर अजूनही त्यावरती रिसर्च चालू आहे. तर विरूपाक्ष मंदिरामध्ये महादेव आणि पार्वती यांचं लग्न झालं होतं अशी पुराणात नोंद आहे. नंतर आम्ही गेलो कल्याण मंडप. विरूपाक्ष मंदिराला लागूनच असलेल्या कल्याण मंडपामध्ये खूप सुरेखरित्या शिल्पकला केलेली दिसून येते. राजा कृष्णदेवराय यांच्या राज्याभिषेकाच्या वेळेस जुन्या कन्नड भाषेमध्ये लिहिलेले काही शासनसुद्धा दिसून येतं. राजा कृष्णदेवराय यांच्या राज्याभिषेकाच्या वेळेस 500 ते 600 वर्षापूर्वी काढलेली फेस्कू चित्रकला आपल्याला या मंडपाच्या छतावर दिसून येते. दुसऱ्या रांगेत कुरुक्षेत्र युद्ध बघायला मिळते. तिसऱ्या रांगेत द्रौपदीचं स्वयंवर, तर चौथ्या रांगेत भगवान विष्णूचे 10 अवतार आपल्याला फेस्कू चित्राच्या स्वरूपात पाहायला मिळतात. पुढे या पेंटिंगमध्ये आपल्याला दिसून येत आहे कामदेव महादेवांची तपस्या भंग करत आहेत आणि तपस्या भंग झाल्या कारणामुळे महादेवांनी तिसरा डोळा उघडून कामदेवांना याच जागी भस्म केलं होतं आणि म्हणून या मंदिराचं नाव पडलं विरूपाक्ष मंदिर. गेल्या अनेक वर्षापासून इथं स्थित असलेले लक्ष्मी आती.
आपण विरूपाक्ष मंदिरामध्ये गेलो होतो आणि जाणून घेतला तिथला इतिहास. एक गोष्ट नक्कीच रिकमेंड करेन की इथे गाईड घेतला तर खूप बेटर पडेल, कारण बरेचसे इतिहास जे आहे, बरीचशी जी स्टोरी आहे ती आपल्याला इथल्या लोकल्सकडून मिळू शकते, त्यामुळे गाईड सोयीस्कर पडेल. साधारण 500 रुपयापासून ते 2000 गाईडची सुविधा आहे. 2000 जो गाईड आहे तो संपूर्ण दिवस म्हणजे विरूपाक्ष मंदिरसोबतच दुसरे काही टेम्पल्स आहेत ते देखील इन्क्लूड करून देतो. चला आता आपला विरूपाक्ष मंदिर झालं, आता आपण पुढच्या मंदिराकडे वळूयात. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि लवकरच दुसरा व्हिडिओ देखील घेऊन येत आहे.